भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना अहमदाबाद मध्ये रंगला, त्याच्यामध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने ही मॅच जिंकली. भारतामध्ये अनेक ठिकाणी आपण विश्वकरंडक जिंकणार या प्रकारचा माहोल झाला होता. आणि खरंच भारताने पहिल्यापासून दहा जे काही सामने जे सगळे सामने झाले याच्यामध्ये आपला दबदबा कायम राहिला. अगदी ओपनिंग मॅच सुद्धा भारताची वर्ल्ड कपची ऑस्ट्रेलियाला हरवून झाली होती, मात्र आज अंतिम सामन्यामध्ये भारताला पराभवाचा सामना करणार आहे. काही आपल्यासोबत क्रिकेट प्रेमी आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना देखील मला प्रश्न विचारून दुःख होत आहे. आज आपण मॅच हरलो आहे, एकूण खेळामध्ये हार जीत होत असते, काय भावना आहे? वाईट वाटतंय की आपण एवढं टुर्नामेंट एवढं चांगलं खेळलं आणि शेवटची मॅच अशी हरलो, त्याच्यामुळे खूप वाईट वाटतंय. निश्चितच मला देखील वाईट वाटत आहे. हे सगळे आपण सामना हरलेलो आहे, काय वाटतं सगळ्याच्या बद्दल? आजची मॅच जी झालेली आहे, खेळामध्ये हार जीत होतच असते, काय वाटतं? दोन्ही टीम खूप चांगल्या खेळल्या, भारतीय टीम पण खूप चांगली खेळलेली आहे. आता शेवटी खूप टुर्नामेंट पूर्ण टुर्नामेंट चांगला खेळलेला आहे भारताने. शेवटी हार जीत तर आहे दोन्ही पण टीम. सहाव्यांदा आता विश्वकरंडक जिंकलेला आहे, पण मात्र भारताने हा सामना आल्यानंतर अनेकांना दुःख होत आहे. अहमदाबादमध्ये सामना रंगला होता, अनेक प्रेक्षक आहेत ज्यांनी हा सामना पाहिला, क्रिकेटमध्ये सामना पाहिला. मला देखील विचारणं दुःख होते. आज भारताला मात्र खेळामध्ये हार जीत होत असते आणि निसर्गाचा नियमच आहे. कसा वाटला सामना? खूप इच्छा होती की इंडिया जितावी. शेवटच्या दोन विकेट महत्वाच्या होत्या, लागूसन आणि हेडच्या. त्यातली पार्टनरशिप जर थोडी तुटली असती तर आपल्याला थोडा फायदा झाला असता, मोराल आपला वाढला असता भारताचा एकत्रितरित्या. पण आता हार जीत असतेच, आता हेच एक्सेप्ट करून आपण नंतरच्या वर्ल्ड कपची आपण तयारी करायला पाहिजे. आता बस हार जीत दोन्ही साईडनं असतेच, कोणती ना कोणती साईड आपण हारतोच. भारतीय टीमने 10 मॅच जिंकून आपली मनं जिंकली, यातच आनंद. निश्चितच भारताने पहिल्यापासून वर्चस्व राखलं होतं. पहिल्या 10 मॅचेस या इंडियाने जिंकल्या होत्या, मात्र शेवटच्या मॅचला भारताला पराभवाचा सामना करावा लागला. आणि पराभव हा 130 कोटी भारताने जीवाला लागलाय, कारण भारतामध्ये ही मॅच झाली होती आणि सगळ्यांना असं वाटत होतं की आपण भारतामध्ये मॅच जिंकतो, मात्र तसं झालं नाही. आता ऑस्ट्रेलियाने विजयाचा षटकार मारला आहे आणि 6व्यांदा विश्वकरंडक आपल्या देशाकडे नेलेला आहे.